नमस्कार, आज माझ्या चॅनल कट्टावरचे स्पेशल गेस्ट आहेत डॉक्टर दीपक करजगीकर। दीपककडून आज आपण कुठली रेसिपी बघणार नाही आहोत। दीपक माझा शाळेतला मित्र आहे, अतिशय हुशार मुलगा, त्याचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे। तर डॉक्टर दीपक गेली 17 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतोय। त्याचं स्वतःचं विश्वजा आयुर्वेदिक पंचकर्म केंद्र आहे आणि त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल पण आहे। त्याची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण त्याच्याकडून इम्युनिटी बूस्टर काढा योग्य पद्धतीने कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग भेटूया आपण डॉक्टर दीपक करजगीकर यांना। नमस्कार, मी डॉक्टर दीपक करजगीकर। माझी मित्र डॉक्टर चारुता तळेकर हिने माझ्याकडे खरं तर आग्रहच धरला की असं काहीतरी सध्याच्या वातावरणात, सध्याच्या संकट काळात एक चांगला परिपूर्ण असा आरोग्यदायी काढा तयार करून देण्याबाबत तिने मला आग्रहच धरलाय। त्यामुळे मी आपल्यासाठी हा काढा घेऊन आलेलो आहे। मुख्यतः आपण बघतो की याच्यामध्ये कडू आणि तुरट रस आहेत, म्हणजे खाने के बाद कुछ मीठा हो जाए असं आपण म्हणतो, पण खरं तर आता खाने के बाद कुछ कडवा हो जाए, कडू किंवा तुरट रस घेण्याची ही वेळ आहे। आणि असा एक परिपूर्ण अभ्यासपूर्ण असा काढा मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। मागील 17 वर्षापासून मी परभणीत आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो आणि माझ्या आयुर्वेदिक ज्ञानाचा परिपूर्ण उपयोग करून आपल्या सर्वांसाठी मी हा आरोग्यदायी काढा तयार केलेला आहे। हा निश्चितच आपल्याला आवडेल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। मित्रांनो, आपण सर्वजण सध्या एका संकट काळातून जात आहोत। खरं तर सारं विश्व संकट काळातून जात आहे आणि या संकट काळात आपली स्वतःची रोगप्रतिकार शक्ती आणि जीवनशैली या दोन गोष्टींना खूपच महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे। आणि त्यातही मुख्यतः आपल्या श्वसन संस्थेची रोगप्रतिकार शक्ती ही सध्याच्या काळात अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। आणि ही रोगप्रतिकार शक्ती अबाधित ठेवण्यासाठी, ती वाढवण्यासाठी आपण विश्वजा आयुर्वेद पंचकर्म केंद्रातर्फे मी आपल्यासाठी काढा घेऊन आलेलो आहोत। आणि हा काढा आपण रोज घरच्या घरी तयार करू शकतो, तो आपण सेवन करावा, त्याबद्दल मी आपल्याला अधिक माहिती देईल। मुख्यतः आपण ज्या यात वनस्पती निवडलेल्या आहेत त्या इम्युनो मॉड्युलेटर आणि रिस्टोरेटिव्ह टॉनिक्स आणि मुख्यतः श्वसन संस्थेला आणि पचन संस्थेला शक्ती देणाऱ्या, चालना देणाऱ्या, त्यांचे कार्य चांगलं करण्यासाठी मदत करणाऱ्या अशा प्रकारच्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये। पहिली जी वनस्पती आहे ती आहे अमृता, म्हणजेच गुळवेल। ह्याचं कांड घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे थोडक्यात खोड घ्यायचं आहे, साधारण 2.5 ग्रॅम। दुसरी वनस्पती आहे अश्वगंधा। अश्वगंधा मूळ किंवा मग त्याचं आपल्याला चूर्ण जरी भेटलं तरी ते आपण 2.5 ग्रॅम घेऊ शकतो। या दोन्ही वनस्पती मुख्यतः रिस्टोरेटिव्ह टॉनिक्स या सदरात येतात, म्हणजे बल्य श्वसन संस्थेला शक्ती देणाऱ्या। आता ज्या पुढच्या वनस्पती आहेत त्यामध्ये मुख्यतः आपण घेतलेली आहे आंब्याची पानं, त्यानंतर तुळस, त्यानंतर भुई आवळा, भीमामलकी असं म्हटलं जातं याला, आणि हळद। हे आपण ओल्या हळदीचा कंद घेतलेला आहे यामध्ये, किंवा आपल्याकडे जर आपण क्लिनिकमध्ये जी वापरत असतो ती न शिजवलेली हळद वापरत असतो, ती किंवा ओल्या हळदीचा कंद भेटला तर फारच चांगला, किंवा आपल्या घरातली हळद वापरावी। ह्या चार वनस्पती ह्या इम्युनो मॉड्युलेटर किंवा अँटीमायक्रोबियल, इट हॅज गॉट अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज, ह्या जीवाणू विषाणूंशी लढण्यासाठी मदत करणाऱ्या अशा प्रकारच्या ह्या वनस्पती आहेत। आणि ही जी पाच इकडे या बाजूला उजव्या बाजूला आपण ठेवलेल्या ज्या वनस्पती आहेत, जी द्रव्य आहेत, ती आपले मसाल्याचे पदार्थ आहेत। त्याच्यामध्ये अद्रक किंवा सुंठ, मिरे, पिंपळी, दालचिनी आणि विलायची ह्या आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या मसाल्याच्या पदार्थातील गोष्टी। तर मुख्यतः याच्यामध्ये अश्वगंधा आणि अमृता ज्या आहेत ते इम्युनो मॉड्युलेटर्स आहेत। आणि ह्या ज्या आपण चार वनस्पती सांगितलेल्या आहेत, भुई आवळा, तुळस, हळद आणि आंब्याची पानं, ह्या ज्या आहेत ह्या अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल अशी प्रॉपर्टीज असणाऱ्या वनस्पती आहेत। आणि हे पाच मसाल्याचे पदार्थ जे की आपण सर्दी, खोकला, पचन संस्थेचे विकार याच्यासाठी वापरतो, त्या उष्ण तीक्ष्ण असतात आणि श्वसन संस्थेला आणि पचन संस्थेला चालना देतात चांगलं कार्य करण्यासाठी, कफ कमी करतात शरीरातला आणि पचनशक्ती आणि
श्वसनाची शक्ती आपली वाढवतात. तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या वनस्पती आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. हे आपण कुठल्याही व्याधीसाठी किंवा कुठल्याही आजारासाठी आपण औषध म्हणून सांगत नाहीये, तर आपल्या श्वसन संस्थेची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा काढा आपण सांगितलेला आहे. तर साधारण ह्या डाव्या बाजूच्या ज्या सगळ्या सहा वनस्पती आहेत यांचं प्रमाण साधारण आपल्याला 2.5 ग्रॅम घ्यायचे. तुळस, हळद, आंब्याची पानं, अश्वगंधा आणि अमृता. भुई आवळ्या साधारण 1 ते 2 ग्रॅम घ्यायचे आणि बाकीचे हे मसाल्याचे जे पदार्थ आहेत साधारण 1-1 ग्रॅम घ्यायचं. अशा पद्धतीनं साधारण 3 कप पाणी घेऊन त्यामध्ये ही सगळी द्रव्य एकत्र टाकायची आणि त्याचा काढा तयार करायचा. तो 1 कप उरवायचा. याच्यामध्ये आपण चवीसाठी थोडासा गूळ टाकायचा आपल्याला याच्यामध्ये. तर हा आणि या पद्धतीने 3 कपाचा 1 कप करून आपल्याला काढा उरून प्यायचा आहे. तर अशा पद्धतीचा हा विश्वजा इम्युनिटी किंवा विश्वजा रोगप्रतिकार शक्तीवर्धक काढा आपल्यासाठी मी घेऊन आलो आहोत. सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा देतो. हा काढा कसा तयार करायचा याचा पण आपण एक व्हिडिओ बघणार आहोत. धन्यवाद. विश्वजा रोगप्रतिकार शक्तीवर्धक काढा जो बघितला तो आपण आता कसा तयार करायचा बघूया. मुख्यतः त्याच्यामध्ये आपण 11 वनस्पती द्रव्य सांगितले. अँटी अलर्जिक ऍक्शन असलेल्या अशा ह्या 6 वनस्पती आहेत. ह्या प्रत्येकी 2-2 ग्रॅम घ्यायच्या. आता जर आपल्याला ह्या जर ओल्या भेटल्या तर आपण त्या अशा खलबत्त्यामध्ये ठेचून टाकायच्या. टाकता या पद्धतीने ठेचायचं आणि त्या पद्धतीने त्याच्या कांडातलं जे हे आहे ते बाहेर निघायला पाहिजे. या पद्धतीने ते ठेचून टाकायचे या वनस्पती. जर आपल्याकडे वनस्पतीची चूर्ण भेटली तर ती चूर्ण स्वरूपात आपण तेवढी घेऊ शकतो. आणि यासोबतच आपण ज्या दुसरे 5 मसाल्याचे पदार्थ सांगितले होते त्याच्यामध्ये अद्रक किंवा सुंठ, मिरे, विलायची, दालचिनी आणि पिंपळी ह्या 5 ज्या गोष्टी आहेत ह्या 5 जे द्रव्य आहेत ते 1-1 ग्रॅम आपण त्याच्यामध्ये टाकायचे. या पद्धतीने याच्यामध्ये साधारण 150 ml to 200 ml पाणी घ्यायचं. यामध्ये ही सगळी द्रव्य टाकायची आणि त्या 200 ml साधारण 50 ते 60 ml पाणी आपल्याला उरवायचं. तर ते कसं तयार करायचं आपण बघूया. ही सगळी वनस्पती द्रव्य आपण याच्यात टाकूयात, ती उकळूयात आणि बघूयात कसं होतं ते. आपण आता या विश्वजा रोगप्रतिकार शक्तीवर्धक काढा विश्वजा इम्युनिटीचा आशीर्वाद घेऊयात. खूपच छान लागतो. या हा काढा तयार झाल्यानंतर गरम गरम चहासारखाच त्याचा आस्वाद घ्यावा असं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला त्याचे चांगले लाभ मिळतील. पण साधारण तयार केल्यानंतर 1 ते 2 तासापर्यंत आपण तो वापरू शकतो. पण फ्रीजमध्ये ठेवून किंवा जास्त वेळ ठेवून याचा वापर करू नये. सर्वांना मी आरोग्यदायी शुभेच्छा देतो. धन्यवाद.